सुरू असलेला सामना आवाज मिरकरवाडा विरुद्ध मितांशी स्पोर्ट्स. आवाज मिरकरवाडा संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सलग दुसऱ्यांदा ते क्षेत्ररक्षण करता इथे दिसतील मितांशी स्पोर्ट्स संघ. पाहूया या सामन्यामध्ये काही कमाल धमाल करेल का. हा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे मितांशी स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर. हा सामना इथे जर मितांशी स्पोर्ट जिंकला तर त्यांचं भवितव्य या स्पर्धेमध्ये मे बी राहू शकेल. जर का इथे सामना गमवला तर मात्र त्यांना इथूनच घरी जावं लागेल. राज संघाकडून पहिले षटक घेऊन राईट हॅम राऊंड द विकेट पॉवर प्लेचं आणि समोर आहे तो गौरव मडवी. पहिलाच फटका इथे कव्हर पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय. स्वतःचं आणि संघाचं खातं इथे ओपन करताना गौरव पहिलाच बॉल बॅकफूटवरती येऊन कट केला कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमान अमानने बॉल फील्ड केले. एक धाव इथे मिळाली. पुढचा चेंडू याही वेळी जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलाय हा बॉल. थोडंसं कॉलिंग कॉर्डिनेशन रॉंग झालेलं पाहायला मिळालं आणि ते समर्थ गारद होतोय. यस नो याच्यामध्ये समर्थ इथे मात्र माघारी परततोय. निराशाजनक अच्छी रजनी समर्थ पाटीलसाठी जरूर ठरले. पहिल्या मॅचमध्ये नाकाम दुसऱ्या मॅचमध्येही अपयशी ठरला आणि या तिसऱ्या मॅचमध्ये रन आउट होऊन इथे माघारी परततोय. आजचा दिवस अच्छी रजनी समर्थ पाटीलसाठी मात्र जरूर नाही असं म्हणावं लागेल. एक धमाकेदार फलंदाज आहे परंतु त्याचा धमाका या मॅचमध्ये या आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. याही वेळी गौरव गडवीने मडवीने कॉल जरूर दिला होता परंतु प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर रनआउट होऊन इथे माघारी येतोय तो समर्थ पाटील. यस रिव्हर्स फटका गौरवच्या बॅटमधून पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमान इथे थोडासा चुकलेला पाहायला मिळाला. दोन धावे इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल चार अंकावरती. षटक क्रमांक पहिलं अजूनही सुरू आहे. राज तोडणकर ऑन दी मार्क. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय गौरव आहे. पुन्हा एकदा फसवा चेंडू इथे म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर गती कमी झालेली पाहायला मिळाली त्यामुळे गौरव इथे चकतोय. डॉट बॉल पुढील चेंडू घेऊन यावी परफेक्टली यॉर टाकण्याचा केला गेला प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट अचूक नेम यावी या स्टँडवरती पाहायला मिळालाय. रन आउट होतोय गौरव. दुसरा धक्का इथे मिळालाय मितांशी स्पोर्ट्स संघाला. इथे मिळतोय दुसरा धक्का. डगआउटमध्ये थोडीशी निराशा जरूर कारण दोन्ही फलंदाज रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत आणि यावी क्षेत्ररक्षकाने अचूक नेम इथे विकेटच्या दिशेने घेतलेला पाहायला मिळालाय. सौरभ यावी गौरव मडवीची जागा घेण्यासाठी सौरभ इथे दाखल होतोय. स्ट्राईक एनला इथे तो सज्ज होईल. नॉन स्ट्राईक एनला गुरु राज थोडणकर पुढचा चेंडू घेऊन एक सन्मानजनक धावसंख्या 35-40 आसपास जाणं आवश्यक तर एक कुठेतरी एक आव्हान उभं राहू शकतं. राज या बी कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय आणि इथे बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार इथे पाहायला मिळालाय. चार धावे इथे मिळत आहेत. चार धावेने धावसंख्या पोहोचेल 9 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. इथे संधी मिळाली कव्हरच्या डोक्यावरून टोलवायची आणि प्रॉपर टायमिंग ही इथे पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळला होता जरूर परंतु प्रॉपर टायमिंग असल्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी इथे फरार झालेला आपण पाहिलंय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ते 9. दोन गडी बाद 9 प्रथम फलंदाजी करत असताना मितांशी स्पोर्ट्स. गुरु बॉलिंग मार्गवरती अमान संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं फील्डवरती दिली गेली नजर.
मिड ऑन मिड ऑफ डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये कवर कवर फील्ड इथे घेतले गेले एक्स्ट्रा कवरला डीपला ठेवलं गेले यावेळी कवरच्या दिशेने खेळलेला हा बॉल क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे बॉल फील्ड करतोय तथवर एक धाव रनिंगच्या माध्यमातून इथे प्राप्त केले गेले अमान पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रोमध्ये रोखण्याचा प्रयत्न अमानने केला बॉल हातातून निसटलाय एक धाव इथे मिळते सिंगल डबल घेत पुढे जाण्याचा प्रयत्न खराब चेंडूवरती चौकार लगवण्याचाही प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळालाय यावेळी गुरु स्ट्राईक इनला असेल अमान नेक्स्ट बॉल यावेळी रॅपिडली 50 वेग इथे पाहायला मिळतोय वाईड लाईन यॉर्क फेकला होता बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही तो फलंदाज इथे डॉट बॉल चांगली गोलंदाजी पेश करतोय अमान याही वेळी अलॉंग द कार्पेट कबरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाला एक धाव सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या जोडीकडून अमान अचूक आणि भेदक असा मारा करतोय याही वेळी ब्लॉक होलला फेकला गेलेला हा बॉल मिडॉनच्या दिशेने फील्ड केला गेलाय आणि दरम्यान एक धाव इथे प्राप्त केली जाते षटक क्रमांक संपते इथे दुसरं धावसंख्या पाहायला मिळेल प्रथम फलंदाजी करत असताना मितांशी स्फोट संघाची 2 गडी बाद 13 6.5 ची धावगती इथे राखली गेलेली पाहायला मिळते येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये अजून 20 ते 30 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणं आवश्यक असताना बॉलिंग मार्गमध्ये इथे येतोय ईशान राईट अम बोर्ड राऊंड द विकेट ऑफस्टिकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे होता परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर राहिलेला बॉल पंच दंडित करत आहेत एक धाव इथे मिळाले नेक्स्ट बॉल यावी पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दरम्यान मिड ऑनचा प्लेअर यावी बॉलवरती येतोय कॉल इथे दिला गेलाय कॉलिंग कॉर्डिनेशन चुकतंय आणि यावी माघारी यावं लागतंय ते फलंदाज गुरु याला सलग 3 विकेट इथे आपल्याला रन आउट झालेला पाहायला मिळत आहेत गौरव रन आउट समर्थ पाटील रन आउट आणि त्यानंतर इथे गुरु रन आउट होऊन माघारी परतोय पहिल्या 3ही विकेट रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत आजचा दिवस बहुता मितांशी स्पोर्ट्स संघासाठी अनलकी असावा कारण ज्या पद्धतीने खेळ अपेक्षित आहे तो खेळ मात्र इथे झालेला पाहायला मिळाला नाही आहे निराश केले फलंदाजांनी यावी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीपणे इथे संपन्न केल्या गेलेत नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न कव्हर अमानलाय कव्हरच्या दिशेने अमान इथे उभा होता फील्ड करताना पाहायला मिळतोय एक झेल इथे पकडला गेलाय आणि 4था धक्का इथे मिळतोय तो मितांशी स्पोर्ट संघाला चार गडी बाद 19 धावसंख्या षटक क्रमांक सुरू आहे इथे तिसरं अमन स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी इथे मैदानात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्गवरती पुढचा चेंडू घेऊन ईशानने समोरच्या संघाला निश्चित शांत केले येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवले ईशान नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळाला डॉट बॉल चांगली गोलंदाजीचा दर्जा इथे पेश करतोय यावी मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल बॉल क्षेत्ररक्षक येतोय 50 वेगाने बॉलवरती फील्ड केला गेला बॉल थ्रो केली जाते तथा 2 धावा इथे मिळाल्यात धावसंख्या इथे आपण पाहतोय यावेळी 21 अंकावरती जाऊन स्थिरावते अजूनही एक बॉल इथे बाकी आहे सभा एक बॉल बाकी आहे पहिला वाईट प्लस 1 त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट बॉल काउंट आहे
तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा, त्यानंतर पुन्हा विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर दोन धावा. या षटकातील शेवटचा बॉल यस. यावेळी सीमारेषेच्या दरम्यान चेंडू इथे जातोय आणि यावेळी तिसऱ्या धावेचा कॉल इथे आदळलेत, पण इथे ते नॉट आउट करार करत आहेत. तीन धावा इथे प्राप्त केल्या गेल्या, तीन धाब्याने धावसंख्या इथे आपण पाहतोय 24.
तेल तो ओमकार, ओमकारची बॅट आजच्या रजनीमध्ये कम्प्लिटली शांत पाहायला मिळाली. ज्या फलंदाजीसाठी ओमकारला ओळखलं जातं ती फलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे, परंतु या सामन्यामध्ये जर पाहायला मिळाली तर मात्र निश्चितच त्याचा आत्मविश्वास इथे वाढेल. दरम्यान इथे येतोय वाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर लगातार दुसरा चेंडू इथे पाहायला मिळाला. हाई बॉल इथे वाईट करार केला गेलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रॅपिडली बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. टॉट बॉल येतोय शुभम सुनार, बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्याने इथे केला होता. यावी ऑफस्टिकच्या बाहेर जातोय, खूपच बाहेर जाणार हा बॉल. गौरव यावी ड्राईव्ह केलाय मिड ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या जवळ बॉल फील्ड करताना इथे पाहायला मिळालाय. तदुपर एक धाव शुभमने इथे आपल्या नावावरती नोंदवले, धावसंख्या पोहोचेल 8 अंकावरती. नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय गौरव. फील्डमध्ये बदल जरूर केला गेलाय. स्ट्रायकिंग इनला ओमकार, लेफ्ट हँडेड फलंदाज, इथे धमाका करेल का तेही इथे पाहणं आवश्यक आहे, कारण निराश केलंय पहिल्या 3 सामन्यांमध्ये 2 सामन्यांमध्ये. यावी हलक्या हाताने सॉफ्ट हँडी मिड विकेटच्या दिशेने बॉलला इथे ढकलले. एक धाव इथे मिळेल आणि दरम्यान ओमकार आपलं स्वतःचं खातं इथे ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव विरुद्ध शुभम अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि यावी हवेमध्ये खेळला गेलेला हा बॉल इथे आपण पाहिलाय. वन बाउन्स इथे बॉल फील्ड केला जातोय. त्यावर दुसऱ्या धावीचा कॉल दिला गेला. ओमकार नॉन स्ट्राईक इनला म्हणजेच डेंजर इनला पळताना इथे आपण पाहिलंय. आणि त्यावर 2 धावे इथे प्राप्त केल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 गडीबाद 11 धावा. 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता इथे आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर पाहायला मिळाला आणि त्यानंतर सेम शॉट कव्हरच्या डोक्यावरून लगावण्याचा प्रयत्न फिरोज करताना इथे गारत. पहिला धक्का जरूर मिळालेला आहे ते आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. धावसंख्या आहे ती 11. दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती इथे गोलंदाज प्रवेश करतोय गुरुप्रसाद. राईट आर्म डाऊन द विकेट, समोर आहे ओमकार लेफ्ट हँडेड. वैयक्तिक 1 धावसंख्येमध्ये तो खेळताना मितवा यावी डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळतोय, जेणेकरून चौकार षटकार रोखण्याचा इरादा मितवाचा इथे पाहायला मिळालाय. यावी बॅकफूटवरती येऊन हलक्या हाताने फक्त टॅप केलाय. चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पंच नो बॉलचा इशारा इथे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 1+1 एकूण 2 धावे इथे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. पहिलाच बॉल खराब लाईन लेंथ पाहायला मिळाली, नो म्हणून दंडित केला गेला. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात जरूर संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आपण पाहिले आहेत. नेक्स्ट बॉल यावी सॉफ्ट हँडचा वापर आहे. डीप कव्हरला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती आलाय, बाउंड्रीवरून तिथे येतोय आणि तत्वर इथे घेतल्या गेल्यात. 2 धावा सोनार इथे फलंदाजीचा क्लास प्रेझेंट करतोय. अप्रतिम शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला तो फटकेबाजी करतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि ती महत्त्वपूर्ण भूमिका इथे बजावताना आपण पाहतोय. तो यावी शुभम सोनार. नेक्स्ट बॉल यावी खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर डीपला आणि यावी संधी मिळाले, परंतु तेवढं जबरदस्त रनिंग ओमकारच्या माध्यमातून 2 धावा याही चेंडूवरती इथे प्राप्त केल्या गेल्यात. चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे शुभम आणि ओमकार यांच्यामध्ये पाहायला मिळालं. चपळाईने 2 धावे इथे जरूर आपल्या खात्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. यावी यष्टीरक्षका सफल, पंच व्हाईट बॉलचा करता येईल इथे इशारा. 1+1 2 धावा अतिरिक्त स्वरूपात इथे मिळतील. नेक्स्ट बॉल ओमकारची बॅट अजूनही शांत आहे. यावी फुल टॉस मिळालाय आणि चेंडूला दवडलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ओमकारचा हा ब्रँडेड षटकार इथे पाहायला मिळतोय. जय भंडारी सुपर सिक्स. अप्रतिम लगावला गेलेला हा टोला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. शांत वाटणारा हा ओमकार इथे मिळाला फुल टॉस, दवडलाय त्याने 6 धावांना.
सीमारेषेच्या पलीकडे. नेक्स्ट बॉल याही वेळी खोदून काढलाय, परंतु यावेळी गारद होईल. लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक येतोय बॉल खडी आणि पकडतो इथे कॅच. समाप्त होते यावी ओमकार याची खेळी. अमान मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. धावसंख्या आहे इथे ती 25, 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अमान यावी ओमकारची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये करतो इथे प्रवेश. गुरुप्रसाद अमान इथे ड्राईव्ह केलाय स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेने. तद्वर 2 धावे इथे मिळत आहेत. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचेल 27 या अंकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे उडवलाय यावी मिड ऑफच्या दिशेने. एकच रन इथे मिळते. सुरेंद्र शेटकीर आणि रावणांग साहेब आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावर येण्याची कृपा करा. हेमंत पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. एक रन अतिरिक्त स्वरूपात. नेक्स्ट बॉल यावी पुन्हा एकदा जोरदार खेळण्याचा प्रयत्न. मधली यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड अमान क्लीन बोल्ड होऊन इथे माघारी परततोय. धावसंख्या आहे ते 29 या अंकावरती थांबलेली. अकरा चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आणि सोहम इथे पाहूया कशा पद्धतीने या सामन्याची समाप्ती करतोय. सुरेंद्र शेटकीर आणि रावणांग साहेब यांच्या हस्ते यांचं इथे आपण स्वागत करतोय. सुरेंद्र शेटकीर यांचं इथे स्वागत केलं जाईल. षटकार ठोकून हा सामना इथे समाप्त. यासाठीच तो मैदानात दाखल झाला होता आणि दाखल झाल्या झाल्या यानं इथे ठोकलाय अप्रतिम षटकार. षटकार टोकून या सामन्याची समाप्ती करताना सोहम भाटकर कालच्या रजनीमध्ये ही धमाका जरूर केला होता. ग्रामीण विभागातून खेळत असताना सामना टाय झाला, परंतु इथे नियम होता कंपल्सरी चेस आणि त्यामुळे त्याच्या संघाला इथे हार पत्करावी लागली होती. आणि त्यानंतर या सामन्यामध्ये एक बॉल खेळण्यासाठी तो जरूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्या चेंडूवरती त्याने षटकार टोकून हा सामना इथे समाप्त केलाय. आणि क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. या गटातून 2 संघ पॉईंट टेबलमध्ये टॉपला राहिलेत. पहिला संघ ठरलाय तो आवाज मिरकरवाडा, तर दुसरा संघ ठरतोय तो फ्रेंड्स रत्नागिरी. त्यामुळे या गटातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना इथे जाहीर होतोय. आवाज मिरकरवाडा विरुद्ध फ्रेंड्स रत्नागिरी दोन्ही संघाचे संघ